चंदगड तालुक्यातील प्रदूषणकारी एव्हीएच प्रकल्प बंद व्हावा यासाठी उग्र आंदोलन झालं होतं सात मार्च दोन हजार पंधरा रोजी हजारो आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ करून निषेध व्यक्त केला होता त्यानंतर कंपनीनं चौदा जणांविरोधात गुन्हा नोंद केला होता त्या चौदा जणांची आज गडंगलजमधील न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली निसर्ग संपन्न अशा चंदगड तालुक्यात विनाशकारी प्रदूषण निर्माण होत असल्याच्या कारणावरून एव्हीएच प्रकल्पाविरोधात मोठं जनआंदोलन झालं होतं सात मार्च दोन हजार पंधरा रोजी आंदोलकांनी त्या प्रकल्पाला आग लावली आणि आपला आक्रोश व्यक्त केला तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही यावेळी कोंडून ठेवण्यात आलं होतं कंपनीच्या जाळपोळीनंतर एव्हीएच कंपनी व्यवस्थापनानं चौदा जणांविरोधात गुन्हा नोंद केला होता गेली नऊ वर्ष हा न्यायालयीन लढा सुरू होता आज गडेंग्लज न्यायालयानं त्या चौदा जणांची निर्दोष मुक्तता केली त्यामुळे चंदगडवासियांनी उभारलेलं जनआंदोलन यशस्वी झाल्याची भावना व्यक्त होतीये उत्तम चांदेकर डॉक्टर संजय पाटील गणपती पाटील दीपक पाटील सुभाष जाधव सुयोग शिंदे यशवंत भोसले विलास मुकुंद सावंत पुंडलिक भांबर कृष्णा कांबळे अंकुश कांबळे परशुराम सुभेदार गुंडू लक्ष्मण नाईक शैलेश भातकांडे अशी त्या चौदा आंदोलनकर्त्यांची नावं आहेत